शिरोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कमलाबाई कृष्णराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रथमच महिला उपनगराध्यक्ष म्हणून शिंदे यांना मान मिळाला आहे. निवडीनंतर स्पर्धकांनी आनंदोत्सव साजरा केला. शिरोळ नगर परिषदेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. यावेळी मुख्याधिकारी तैमूर मुलानी उपस्थित होते. या पदासाठी कमलाबाई शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचं नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी जाहीर केलं. शिंदे यांना पहिल्या महिला उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळालाय. नागरी प्रश्नांसोबतच विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे यांनी सांगितलं. रस्त्याचे असू दे, गटायचे असू दे, घरं बांधायचे असू देत किंवा पाणी पुरवठ्याचे असू देत, पाणी ज्यांना नाही त्यांना देणार. आम्ही आणखीन काही सुविधा आल्या तर आम्ही करणार. आता क्रीडा संकुलनाचं काम चालू करणार आहे, परत तळ्याचं काम पण चालू आहे. आता पाणी पुरवठ्याचं म्हणजे 27 कोटीचं काम आहे, ते पण मंजूर करून आणणार. आणि आम्ही त्यातच म्हणजे जास्त सहभाग घेणार. गावाचा विकास कसा होईल एवढं बघणार. आणि जे लोकं कोण आमच्या आडवं येत असतील त्यांना आम्ही इथं काहीही टिकू देणार नाही. निवडीनंतर शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, माजी उपसरपंच प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य इंद्रायणी पाटील, नगरसेवक प्रकाश गावडे, राजेंद्र माने, योगेश पुजारी आदी उपस्थित होते.